नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पावस जोर वाढत आहे वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे पुढील तीन दिवसामध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे सविस्तर आढावा आपण संपूर्ण जिल्ह्यांचा घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पोंडा तसंच आसपासच्या परिसरामध्ये राधानगरी गगनबावडा खारीपतन या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय कोल्हापूरच्या काही भागामध्ये राजापूरकडे मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय साखरप्पा देवरुख संगमेश्वर बिलकर जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे रत्नागिरीमध्ये मध्यम स्वरूपात राहील माखजन या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा कोयनापाटांकडे पाऊस जोर जास्त राहील चिपळूणकडे देखील जोरदार पाऊस शिकत आहे गुहागर दापोली आणि खेड मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील प्रतापगडकडे मात्र जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय पोलादपूर महाबळेश्वर घोगरे या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे गोरेगाव दिवेघर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रोहा लवासा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शकत पुढील तीन दिवसामध्ये आहे जास्त ठिकाणी रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्याकडे अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे मुंबईकडे देखील पाऊस जोर जास्त राहील नेरळ नवी ने मुंबई मुंबई जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शकत आहे ठाणे उल्हासनगर मध्यम स्वरूपाचा राहील वसई विरार वाडा पालघर या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जुलै रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार देखील होऊ शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये नागपूर काटोल कोडाली सावनेर जोरदार पाऊस शकत आहे तुरळक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जुलै रोजी या ठिकाणी पावसात जोर वाढत आहे नागपूर रामटेप मौदा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस नागपूरपेक्षाही जास्त पावसात जोर राहील भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा आणि गोंदियाकडे भंडारा तुमसर तिरोरा तसंच दक्षिणेला उमरेड खरगाव बिवापूर पवणी जोरदार पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी ढप्फटीसारखा पाऊस अतिवृष्टी बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये तर गोंदियामध्ये गोंदिया लांजी वारासिवनी बाल बालाघाट तसेच तिरोरा साकोली देवरी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस काही ठिकाणी ढप्पुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस तेवीस जुलै रोजी आहे साकोली देवरीकडे देखील जोर जास्त राहील आणि गडचुलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पावसाची शक्यता आहे मुरुमगाव कापसी गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भंबरगड जवळपास गडचुली जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाजोर जबरदस्त बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती तसेच चिमूर कुटवाडा चारगाव बेके मोहर्ली या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे यवतमाळकडे मात्र मध्यम स्वरूपाचा राहील पांढरकवडा कॅप रुई मध्यम स्वरूपाचा राहील दिग्रज दरवा नेर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा यवतमाळमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा वर्धा जिल्ह्याकडे मात्र पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे जोरदार पाऊस शिकत आहे उत्तरेला जोर जास्त राहील लाडगड वाधोना आर्वी तळगावशी कारांचा जबरदस्त मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे अमरावतीच्या देखील उत्तरेला पाऊस जोर जास्त राहील अमरावती चांदूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मोजरी मोर्शी वरुड या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आहे अचलपूर चिखलदारा चिखलदा एरा सालधारणी या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे अकोलामध्ये बघितलं असता अकोला मूर्तिजापूर दरियापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अकोट ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय पुढील तीन दिवसात पाथूरकडे मात्र मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे वाशिमच्या उत्तरेला मरसूळ मालेगाव तसंच मंगळूरपेर कारंजाखेडा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वाशिम ब्रिठाड रिसोद या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकतोय बुलढाणाकडे देखील चांगल्या स्वरूपात पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मोठाला खामगाव बुलढाणा मलकापूर जळगाव जामोद मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बुलढाणा चिखली तसेच मेहकर मध्यम स्वरूपाचा पावसात जोर कमी राहील त्या ठिकाणी बुलढाणामध्ये देवळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देवळगाव माही हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये मेहकर लोणार या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये चांगल्या स्वरूपात पाऊस शकत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं होऊ शकतो आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर नावी तसेच चोपडा अमळनेर परोळा एरंडोल या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे धुळेमध्ये साखरी तालुक्याकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा चिमठाणी दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा हलक्या मध्यम सरीची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे नंदुरबारकडे नंदुरबार शहादा हलक्या स्वरूपात राहील तळोदा अक्कलकुआ करणी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार होऊ शकतो आहे नावपूर विसरवाडीकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये पाऊस जोर जास्त राहील एकवीस बावीस आणि तेवीस जुलै रोजी नावापूर विसरवाडी पानगाव अंमली कोकसे तसंच आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये नाशिककडे पुढील तीन दिवसामध्ये सापुतारा वनी जोरदार पाऊस अशक्य आहे खरपाडा नाशिक त्र्यंबक इगतपुरी या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पूर्व भागकडे मात्र जोर कमी राहील तसेच सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडी येवळा हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे निफाड सिन्नर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे रिमझिम पाऊस जास्त ठिकाणी राहील आणि कोपरगाव अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी पाऊस जोर कमी राहील हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे राहुरी घोडेगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे भगूर पाथाडी अहमदनगर काढाळे राळेगाव या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरीं पुढील तीन दिवसामध्ये आहे जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी जामखेड कर्जत तसेच शेवगाव पारनेर सोपे हा जो काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरीं पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये उत्तर भागाकडे जोर जास्त राहील जुन्नूर मंचर चाकण मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुणे सासवड लोणत फलटण बारामती हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता या ठिकाणी आहे साताराच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता कोरेगाव रहिमतपूर अणदह वडूज निधाल दहिवडी या परिसरामध्ये आहे मोल आद्राकी देवरा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील पश्चिमेला मात्र जोर जास्त राहील मेधाव सुटवट सौराट अरशिंगावडे जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतो पुढील तीन दिवसामध्ये सोलापूरमध्ये बघितलं असता करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर वैराग बार्शी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शकत आहे अक्कलकोटकडे देखील जोर कमी राहील जत संख हलक्या मध्यम सरींनी शकत आहे सांगलीकडे देखील पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर कमी राहील सांगली तासगाव विटामायनी कुची तसेच कुरंदावड कुडा चथणी या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शकत आहे कोल्हापूरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील जोर वाढलेला राहील मलकापूर परोळा संगरूळ तसेच राधानगरी गगनबाव गगनबावडा तसेच बिद्री गारगोटी या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार होऊ शकतो बाकी भागाकडे हलक्या सरींची शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती काय आहे तर संभाजीनगरमध्ये या ठिकाणी औरंगाबाद सिंद्रामणे सी पिपळी निंबेजळगाव बिटकीन हलक्या स्वरूपात पाऊस अशी आहे धरण क्षेत्राकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो पैठण दहीगावने भक्तापूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी बाकी भागकडे हलक्या सरींची शक्यता आहे उत्तरेला दौलताबादकडे जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शक्यता आहे फाय देवगं हतनूर कन्नड अंबाला साईगवांचा चाळीस गाव या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे उत्तरेला जोर थोडा जास्त राहील सिल्लोडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा तसेच जालना जिल्ह्याच्या जा उत्तरेला जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी भोकरदन हलक्या मध्यम सरीन शक्यता आहे गोला पांगरी तारगाव पानवाडी अंबडी नगर तानवाडी या ठिकाणी मात्र जोर कमी राहील रामशागूर छोटा उम्मापूर मंगरुळे या ठिकाणी देखील हलक्या सरीन शकता पुढील तीन दिवसामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण भागामध्ये बीड गेवराई माजलगाव चौसाळा तारूर केज येळम या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे आंबेजोगाईकडे देखील जोर थोडा कमीच राहील आणि धाराशिव उस्मानाबादमध्ये कळम मासा बूम तसेच येडशी पेठ खामगाव बिलिम उस्मानाबाद तुळजापूर हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे लातूरकडे लातूर औसा निलंगा शोळंतपाल उदगीर भालकी जवळपास सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पूर्व भागाकडे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसेच परभणीकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे झरीबोरी जंतूर सेलू पाथरी हलक्या स्वरूपात नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा या ठिकाणी जोर कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे कंधार मुखेड अहमदपूर आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील जोर वाढलेला राहील भोकर पेठुंबरी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच बैसना धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुखेड बांसवाडा या लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसू शक्यत आहे पावसाचा जोर या देखील जास्त राहील तर या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा धांकी मोरचंदी तसेच किनवट हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी खंडाळा खंडाळापूसदान दह हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जुलै रोजी आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र